स्टेनो महाराष्ट्र आमच्या या यूट्यूब चॅनलमध्ये सर्वांचे स्वागत आहे। ज्यांनी अजून फॉर्म भरले नसतील तर लवकरात लवकर भरून घ्या, कारण साईटचा खूप प्रॉब्लेम येत आहे, पेमेंट वगैरे होत नाही आहे। आणि फॉर्म भरत असताना तुम्हाला जे जे डॉक्युमेंट्स अपलोड करायला सांगितले जातील ते सर्व डॉक्युमेंट्स तुम्हाला अपलोड करायचे आहेत। फॉर्म भरत असताना तुम्हाला प्रत्यक्षात ते कळेलच। आणि आजचा हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघा। आम्ही तुमचा जास्त वेळ न घेता कमीत कमी शब्दामध्ये कमीत कमी वेळेत महत्त्वाची माहिती सांगणार आहोत। तसेच आमची माहिती आवडल्यास व्हिडिओला लाईक करायला विसरू नका। तसेच ज्यांनी आमचा टेलिग्राम चॅनल जॉईन केला नसेल तर डिस्क्रिप्शनमध्ये आमच्या टेलिग्राम चॅनलची लिंक दिलेली आहे, त्यावरून तुम्ही तो आमचा चॅनल जॉईन करू शकता। फॉर्म भरत असताना प्रत्येक पोस्टला वेगळी फी भरायची आहे। एकाच फीमध्ये सर्व पोस्टला अप्लाय करता येत नाही। आता आपण ज्या कारणासाठी व्हिडिओ बनवला आहे त्याकडे वळू। खूप जण विचारत होते की एक्झाम कधी होईल। एक्झाम ही फॉर्मच्या शेवटच्या तारखेनंतर 1.5 ते 2 महिन्यानंतर होण्याची शक्यता आहे, कारण मागच्या वेळेसुद्धा 1.5 महिन्याच्या अंतरात परीक्षा झालेली होती। त्यात ही 2018 जानेवारीच्या शेवटच्या आठवड्यात आली होती आणि 11 मार्चला पेपर झालेला होता, त्यामुळे ह्यावेळेसुद्धा 1.5-2 महिन्याच्या अंतरावर परीक्षा होईल। खूप जण कट ऑफबद्दल विचारत आहेत। आमचे असे मत आहे की कट ऑफचा विचार न करता तुम्ही तुमचा 100% द्या। कमीत कमी 65 ते 70 मार्क्सचा टार्गेट ठेवा। आतापर्यंत झालेल्या प्रत्येक भरतीच्या कट ऑफमध्ये खूप तफावत आहेत आणि जागासुद्धा खूप कमी जास्त आहेत। मागच्या वेळेसपेक्षा यावेळी 2.5 पट जागा जास्त आहेत आणि आतापर्यंत झालेल्या सर्व भरतीपेक्षा ह्यावेळी सर्वात जास्त मुले परीक्षेला बसणार आहेत। ह्या 3-4 वर्षामध्ये स्टेनो शिकणाऱ्यांमध्ये भरपूर संख्या वाढली आहे। जेव्हा तुमची चालणी परीक्षा होईल तेव्हा तुम्हाला फॉन्टबद्दल अधिकृत सांगितले जाईल। पण 2018 कोणता फॉन्ट होता, फॉन्टची साईज किती होती, तसेच इतर माहिती आता आपण 2018 जेव्हा चालणी परीक्षा झाली होती त्यानंतर जी अधिकृत PDF आली होती त्याचा आपण आधार घेत पुढील माहिती बघा। स्क्रीनवर दिसत असलेली ही PDF 2018 आहे, त्यामध्ये फॉन्टबद्दल सर्व माहिती सांगितलेली आहे। मुलाखतीपूर्वी डिक्टेशन लघुलेखन चाळणीकरिता उमेदवारांना दिलेल्या डिक्टेशनचे टंकलेखन करण्यासाठी उमेदवारांनी वापरावयाच्या संगणकावर खालीलप्रमाणे सुविधा उपलब्ध करून देण्यात आली आहे, याची नोंद घ्यावी। ह्या ठिकाणी आता इंग्रजी आणि मराठीसाठी कोणता सॉफ्टवेअर, फॉन्ट साईज आणि फॉन्ट टाईप कोणता असेल हे पाहून घ्या। इंग्रजी आणि मराठीसाठी सॉफ्टवेअर हे ओपन ऑफिसचे असणार आहे आणि इंग्रजीसाठी फॉन्ट टाईप टाइम्स न्यू रोमन असे आहे आणि मराठीसाठी फॉन्ट टाईप DVOT सुरेख MR हे आहे आणि इंग्रजीसाठी फॉन्ट साईज 12, तसेच मराठीसाठीही फॉन्ट साईज 12 राहणार आहे। मराठी टायपिंगसाठी ISM हे सॉफ्टवेअर मराठी टाईपरायटर कीबोर्डसह पुरविण्यात येईल। श्रुतलेखन चाचणीसाठी उमेदवारांना नोटपॅड पुरवण्यात येईल। तसेच डिक्टेशन चाचणीकरिता 75 गुण व प्रत्यक्ष मुलाखतीसाठी 25 गुण अशी गुणांची विभागणी केलेली आहे। ज्या उमेदवारांना लघुलेखन टंकलेखन चाचणीमध्ये 31 गुणांपेक्षा कमी गुण प्राप्त होतील अशा उमेदवारांची मुलाखत घेण्यात येणार नाही। उमेदवाराने अंतिम गुणवत्ता यादीत स्थान मिळवण्यासाठी लघुलेखन टंकलेखन चाचणी व मुलाखतीमध्ये 41 गुण मिळवणे आवश्यक राहील। जेव्हा आताची परीक्षा होईल तेव्हा अशी PDF पुन्हा एकदा वेबसाईटला आल्यानंतर तीसुद्धा आम्ही तुमच्यापर्यंत पोहोचवू। ही PDF 2018 परीक्षेच्या वेळेसची आहे। आमच्या यूट्यूब चॅनलवर
मराठीसाठी सर्व प्रकारचे डिक्टेशन्स अवेलेबल आहेत, त्या तुम्हाला मंत्रालय भरतीसाठी अत्यंत उपयुक्त ठरू शकतात। त्यामध्ये शांती शीघ्रगती लघुलेखांचे जवळपास सर्व डिक्टेशन आम्ही घेतलेले आहेत, तसेच संपादकीय डिक्टेशनचे खूप डिक्टेशन विथ PDF आम्ही तुम्हाला दिलेले आहेत, आणि लोकराज्य मासिकमधील डिक्टेशनसुद्धा आमच्या चॅनलवर उपलब्ध आहेत, आणि त्यासाठी स्वतंत्र प्लेलिस्टसुद्धा उपलब्ध आहेत। तसेच मराठीचे 60, 80, 100, 120 भरपूर GCC डिक्टेशन्स तुम्हाला आमच्या चॅनलवर मिळून जातील। एवढे जरी केले तर तुमची पोस्ट निघू शकते। तसेच इंग्रजीसाठी आमच्या चॅनलवरील GCC सर्व प्रकारचे डिक्टेशन घ्या। डिक्टेशनची परीक्षा फार अवघड नसते, फक्त 3-4 मिनिटांचा डिक्टेशन असतो। आजची ही माहिती आवडली असेल तर आमच्या व्हिडिओला लाईक करा, तसेच तुमच्या मित्रमैत्रिणींमध्ये आमचा हा व्हिडिओ शेअर करायला विसरू नका। तसेच नवीन ज्या ज्या अपडेट्स मिळत राहतील ते आम्ही तुमच्यापर्यंत YouTube चॅनलच्या माध्यमातून पोहोचवत राहू। धन्यवाद।